1 फेब्रुवारी म्हणजे आजपासून 12वी बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. राहुरी तालुक्यामध्ये 5 ठिकाणी या परीक्षा घेण्यात येत आहेत. दरम्यान परीक्षेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरती थोडा तणाव, मात्र मोठी उत्सुकता देखील बघायला मिळाली. शैक्षणिक जीवनाला कलाटणी देणारे तसेच विद्यार्थी जीवनामधील महत्वाचं वर्ष म्हणजे 12वीचं वर्ष. आज 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 12वी परीक्षेचा पहिला पेपर सुरू झालाय. यंदा राहुरी तालुक्यामध्ये 5 परीक्षा केंद्रांमधून सुमारे 3,000 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे 12वीची परीक्षा सुरू झाली आहे. राहुरी शहरामधील रामदास पाटील धुमाळ कला शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय परीक्षेचे प्रमुख केंद्र आहे, तर विद्यामंदिर प्रशाला हे उपकेंद्र आहे. या दोनही ठिकाणी एकूण 1,215 विद्यार्थी, तर देवळाली प्रवरा इथे 495, विद्यापीठ इथे 392, सातरळ 558, टाकळीमिया 336 असे राहुरी तालुक्यामधील 5 केंद्र मिळून एकूण 2,996 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. दरम्यान आज पहिला पेपर असल्यामुळे परीक्षा केंद्रावरती पालकांनी आपल्या पाल्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वर्षभर अथक परिश्रम घेऊन वार्षिक परीक्षेला सामोरं जाताना काही विद्यार्थी आणि काही पालकांच्या चेहऱ्यावर मात्र चिंता दिसत होती. 10:15 बेल वाजल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांची प्रवेश पत्राची पाहणी केली आणि परीक्षा हॉलमध्ये त्यांना प्रवेश दिला. त्यानंतर हॉलमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नसंचाचं वाटप करून परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षेचा अंतिम पेपर 20 मार्च रोजी होणार आहे. सुमारे 1 महिना ही परीक्षा सुरू असणार आहे अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू झालेल्या या परीक्षेदरम्यान कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी शिक्षकांनी गेटच्या बाहेरच विद्यार्थ्यांची झडती घेऊन त्यांना आतमध्ये प्रवेश दिलाय. काही ठिकाणी परीक्षा हॉलमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत, तसेच भरारी पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.